नमस्कार मित्रांनो, आपलं पीटीआय न्यूज हिंगोलीमध्ये स्वागत आहे। अखेर प्रज्ञा राजीव सातव झाल्या बिनविरोध आमदार, त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे। काँग्रेसच्या वतीने शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी दिली होती, परंतु या जागेसाठी भाजपच्या वतीनेही संजय केनेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। केनेकर यांनी आज आपला अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा राजीव सातव यांच्या बिनविरोध आमदार निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे। अधिकृत घोषणा होणे बाकी आहे। काँग्रेसचे दिवंगत नेते शरद रणपिसे यांचं सप्टेंबर महिन्यात निधन झालं होतं। त्यांच्या निधनानंतर विधान परिषदेची जागा रिक्त झाली होती। एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्या जागी बिनविरोध निवडीची परंपरा आहे। या रणपिसे यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी देण्यात आली, तर दुसरीकडे याच जागेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करावा सांगितले होते। पण या जागेसाठी प्रज्ञा राजीव सातव यांची बिनविरोध निवड व्हावी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवड बिनविरोध करण्याची मागणी केली होती, आणि फडणवीस यांनी मागणी मान्य केल्याने आज केनेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे, म्हणून त्यामुळे प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली आहे। अशा पद्धतीने आज आणि महाविकास आघाडीच्या वतीने तर मी संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते माननीय श्रीमती सोनियाजी गांधी, वेणुगोपाल सर, एच के पाटील सर, आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेजी, आमचे मराठवाड्याचे नेते अशोक चव्हाण सर, नितीन राऊतजी, बाळासाहेब थोरातजी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या खंबीरपणे ताई म्हणून माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या अशा आमच्या वर्षाताई आणि आमच्या आईसाहेबांचा आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादाने मी माझ्या कामाच्या पुढे वाटचाल सुरू करणार आहे। आणि ह्या क्षणी मी राजीव सातवजींना स्मरण करते आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि पूर्ण आमच्या हिंगोलीच्या सर्व आमचे जीवाभावाचे जे कार्यकर्ते आहे, आज सर्वजण भाऊ नसले तरी भाऊ भाऊंसारखे भाऊ बनून माझ्या पाठीशी उभे आहे। खरोखरच मी सर्वांचे आज आभार मानू इच्छिते, कारण आज सगळेजण 600 किलोमीटर अंतर रात्रीतनं पार करून आज इथे। हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि पाहत राहा दररोज नवीन बातम्या व घडामोडी।